अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज पर ब्रह्म जगत्पालक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ देवांच्या चरणी लीन होऊन श्री स्वामी समर्थ देवांच्या चरणी आपला पूर्ण भक्तिभाव अर्पण करून श्री स्वामी समर्थ देवांच्या चरणी पूर्ण शरणागत होऊन आणि आज गुरु पौर्णिमेच्या अत्यंत परम पावन अशा दिनी श्री स्वामी समर्थ मठ गावखडी येथे श्री स्वामी समर्थ देवांच्या परम पावन अशा चरणांवर आपला शुद्ध भक्तिभाव अर्पण करण्यासाठी कमी संख्येने का होईना उपस्थित असलेल्या आपणा सर्व श्री स्वामी समर्थ देवांच्या अत्यंत लाडक्या भक्तगणांना वंदन करून आपण थोडा वेळ आजच्या या तिथीचा आजच्या या दिवसाचा आनंद घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करूया श्री स्वामी समर्थ। आज गुरु पौर्णिमा आहे आणि आजचा दिवस जो आहे तो गुरु आणि शिष्य यांच्या संबंधांची परिसीमा आहे। म्हणजे काय? तर गुरु आणि शिष्य यामध्ये जो संबंध आहे, जे नातं आहे, ते नातं आपल्याला या विश्वामध्ये इतरत्र कुठेच पाहायला मिळत नाही। कारण आपल्या जीवनामध्ये असंख्य अनेक नाती असतात। आपलं आपल्या आई वडिलांशी असलेलं नातं, आई वडिलांकडून आपल्याला देह प्राप्त होतो। आपलं आपल्या भावाशी असलेलं नातं, आपल्या बहिणीशी असलेलं नातं, इतर नातेवाईकांची असलेली नाती जी आहेत, ही सर्व नाती जी आहेत ही प्रापंचिक आहेत। प्रापंचिक म्हणजे देहामुळे उत्पन्न झालेली। माझ्या आई वडिलांच्या पोटी मला जन्म मिळाला, माझ्या भावाला सुद्धा माझ्या आई वडिलांच्या पोटी जन्म मिळाला, माझ्या बहिणीला सुद्धा माझ्या आई वडिलांच्या पोटी जन्म मिळाला, त्यामुळे तो माझा भाऊ आहे, ती माझी बहीण आहे। कारण माझ्यासारखंच माझ्या भावंडांना सुद्धा माझ्याच आई वडिलांकडून देह प्राप्त झाला आणि म्हणून ही जी नाती आहेत ही देहामुळे उत्पन्न झालेली आहे, म्हणून त्याला प्रापंचिक नाती म्हणतात। मात्र या नात्यांमध्ये नेहमी थोडं अंतर असतं। कारण जसं दोन देहांमध्ये अंतर असतं, दोन मनांमध्ये सुद्धा अंतर असतं, हे लक्षात घ्या। प्रकृतीपासून जे जे निर्माण झालेलं आहे त्या प्रत्येक गोष्टीमध्ये द्वैत आहे, आणि जिथे द्वैत आहे तिथे अंतर आहे, तिथे एकरूपता नाही। आणि म्हणून ही सगळी नाती जी आहेत ही प्रापंचिक असल्याने त्यामध्ये अंतर असतं। मात्र गुरु आणि शिष्य यामधील जे नातं आहे ते प्रापंचिक नाही, ते शरीरामुळे निर्माण झालेलं नातं नाही। तर गुरु शिष्य संबंध जो आहे, गुरु शिष्य नातं जे आहे, ते आत्मिक आहे। कारण आपण म्हणतो गुरु रेव परब्रह्म, गुरु साक्षात परब्रह्म। कारण गुरु जरी आपल्याला देहरूपानं दृष्टीस पडत असले तरी ते केवळ शरीर नाही, केवळ देह नाही, तर त्या देहाच्या पलीकडे आहेत। कारण ते प्रत्यक्ष परब्रह्म आहे आणि त्या परब्रह्माचं माझ्या आत्म्याशी नातं आहे, माझ्या आत्म्याशी संबंध आहे, माझा आत्मा त्यांच्याशी जोडलेला आहे। आणि म्हणून परब्रह्म आणि आत्मा यामध्ये कधीच अंतर नसतं, ते एकरूपच असतात। तसेच शिष्य आणि गुरु सदैव एकरूप असतात, त्यामध्ये अंतर नाही। स्वामी भक्त हो, आपल्याला जाणीवपूर्वक सांगतो स्वामींच्या साक्षीनं, इतर सर्व नात्यांमध्ये अंतर असलं तरी गुरु शिष्य या नात्यामध्ये अंतर नाही। गुरु आणि शिष्य हे सदैव एक रूप असतात श्री स्वामी समर्थ। आणि म्हणून काय होतं की जे गुरु आहेत ते सातत्यानं त्या शिष्याला त्याच्या
अस्तित्वाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करीत असतात. आता अस्तित्वाची जाणीव म्हणजे आपण अरे मित्र आहे, होय तू निश्चितपणे आहेस, पण तू आहेस म्हणजे तुला जे वाटत की तू देह आहेस म्हणजे तुझं अस्तित्व आहे, तर ते तसं नाही बाबा. तू आहेस म्हणजे तू आत्मा आहेस, तुझं स्वरूप तू जाणून घे. आणि जेव्हा गुरुमुखातून अहम ब्रह्मास्मी हे महावाक्य शिष्याला प्राप्त होतं आणि शिष्य ज्यावेळेला त्या दिशेने क्रमण करू लागतो, त्यावेळेला ते जे नातं आहे गुरु शिष्य, त्या नात्यातील गोडवा आणि त्यातील घट्टपणा हळूहळू त्याच्या लक्षात येऊ लागतो. आणि जेव्हा तो पूर्ण रूपानं आत्मरूपानं प्रकाशित होतो, तेव्हा त्याच्या लक्षात येतं अरे माझ्या समोर बसलेलं हे जे गुरुरूपी परब्रह्म आहे आणि मी, आम्हा दोघांमध्ये काही फरकच नाही, आम्ही दोघे एकरूप आहोत, आम्ही एकच आहोत श्री स्वामी समर्थ, स्वामी भक्त हो. म्हणून हे गुरु शिष्याचं जे नातं आहे ना, त्या नात्याचा सोहळा म्हणजे गुरु पौर्णिमा. हा नात्याचा सोहळा आहे लक्षात घ्या. मात्र हे नातं प्रापंचिक नाही, ते आत्मिक नातं आहे, परब्रह्माशी जोडणार. देहरूपी जो अंधकार आहे, जे जडत्व आहे, त्या जडत्वाचा त्याग करून चैतन्याला नेऊन भेटवणारं नातं म्हणजे गुरु शिष्य नातं. आपण गुरु हा शब्द नेहमी वापरतो, आपण म्हणतो ते गुरु आहे, मग गुरु ह्या दोन अक्षरांमध्ये काय आहे बाबा? त्याचे अनेक अर्थ आहेत, पण एक अर्थ असा आहे गुरु. गुरु हा हे जे अक्षर आहे ते खऱ्या अर्थानं माया आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या गुणांना प्रकट करतं. काय? गु हे अक्षर माया आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या गुणांना प्रकट करतं, आणि रु हे अक्षर आहे हे ब्रह्माला प्रकाशित करतं. आपण म्हणत माया म्हणजे काय आहे, तर माया हा जो शब्द आहे तो दोन अक्षरांचा झालेला आहे, मा या. मा म्हणजे नाही, या म्हणजे जे, जे नाही त्याला आहे म्हणायला शिकवते ती माया. माया म्हणजे जे नाही ते आहे म्हणायला सांगते ती माया, म्हणजे असत्याच्या दिशेने घेऊन जाणारी ती माया, म्हणजेच प्रकाश म्हणून अंधारात जी घेऊन जाते ती माया. आणि रु म्हणजे ब्रह्माला प्रकाशित करणार, म्हणजे त्या अंधकाराचा नाश करून, मायारूपी जडत्वाचा नाश करून परब्रह्माच्या दिशेने नेणारा तो गुरु श्री स्वामी समर्थ. म्हणून गुरु हे सदैव शिष्याच्या जीवनातील अंधकार नष्ट करीत असतात, त्यासाठी ते प्रयत्नशील असतात, आणि शिष्याच्या जीवनामध्ये ते कायमस्वरूपी म्हणजेच शाश्वत प्रकाश करीत असतात. मात्र आता इथे महत्वाचं काय आहे की गुरु ज्यावेळेला शिष्यावर असीम असं प्रेम करतात, गुरु ज्यावेळेला शिष्यावर असीम असं प्रेम करतात, त्यावेळेला ते प्रेम वेगवेगळ्या रूपाने व्यक्त होत असत. कधी कधी ते आईच्या रूपाने असतं, कधी कधी ते वडिलांच्या रूपाने असतं, कधी कधी ते मित्रही होतात, होय कधी कधी ते मित्रही होतात, कधी कधी ते परमेश्वरही होतात. कारण परमेश्वर होऊन ते त्याला वरदानही देतात, अनुग्रह करतात, लक्षात घ्या. आणि होतं काय की ज्यावेळेला गुरु जीवनामध्ये शिष्याच्या प्रकाश करीत असतात, त्यावेळेला शिष्याला जर काही यातना झाल्या, त्रास झाला, तर तो त्रास आणि त्या यातना सहन करण्याची तयारी शिष्याची असायला लागते. म्हणजे काय? तर गुरु ज्यावेळेला प्रकाश करतात, त्यावेळेला गुरु जे करतील
ते करायला देणारा तो शिष्य जर त्याच्यामध्ये त्याने आडकाठी आणली हे मला मान्य नाही असं म्हणाला. आडकाठी आणली तर तो आडवाटेला जातो हे लक्षात घ्या. कारण गुरु जे आहेत ते सातत्यानं शिष्याच्या कल्याणाचा विचार करीत असतात, ते त्याच्या मनाचा विचार करीत नाहीत. कारण मन जे आहे त्या मनाचा कधीच भरवसा देता येत नाही. कारण मन हे जे इंद्रिय आहे, हे जे साधन आहे, ते आपल्याला प्रकृतीकडून मिळालेलं आहे आणि प्रकृतीकडून जे जे प्राप्त झालंय ते कधीही त्याच स्थितीमध्ये राहत नाही. त्यामध्ये सातत्यानं परिवर्तन होत राहतं आणि त्यामुळे मनामध्ये सुद्धा सातत्यानं परिवर्तन होत राहतं. सकाळी मन एक इच्छा करते, दुपारी दुसरी इच्छा करते, सायंकाळी तिसरी इच्छा करते, रात्री झोपताना आणखीन कुठली इच्छा करते. त्यामुळे मनाचं काही खरं नसतं. आणि म्हणून गुरुदेव काय करतात, मनाचा विचार ते करत नाहीत, ते शिष्याच्या कल्याणाचा विचार करतात. म्हणजेच त्याला मायेच्या कचाट्यातून सोडून ब्रह्माशी एकरूप करण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी करतात. श्री स्वामी समर्थ, स्वामी भक्त हो. त्यामुळे आपण काय करावं, तर सातत्यानं श्री स्वामी समर्थ देवांसोबत आपण एक उत्तम शिष्य कसे होऊ, आपण एक उत्तम शिष्य कसे होऊ याचा विचार करावा. म्हणजे काय होतं, जो सर्वोत्तम शिष्य आहे त्याला सर्वोच्च अशी गुरुकृपा प्राप्त होते. आणि गुरुकृपा म्हणजे काय, गुरुकृपा म्हणजे काय, तर आपल्याला एक छोटीशी गोष्ट सांगतो. श्रीमद आद्य गुरु शंकराचार्य आणि त्यांचे अत्यंत प्रिय असे भक्त तोटकाचार्य यांच्याशी संबंधित ही गोष्ट आहे. आद्य गुरु शंकराचार्य हिमालयाच्या शिखरावर बद्रीनाथ धामामध्ये बसून ब्रह्मसूत्र म्हणजेच वेदांत दर्शन यावर शरीर व्याख्या करत होते. वेदांत दर्शन म्हणजेच ब्रह्मसूत्र बादरायण व्यासानी त्याची रचना केली आहे. भारतीय दर्शन शास्त्रामध्ये एक अत्यंत महत्वाचं शास्त्र कुठलं असेल तर ते वेदांत दर्शन आहे, ज्यामध्ये परब्रह्माचं विश्लेषण आहे आणि आपण त्या परब्रह्माशी कसे जोडलेले आहोत आणि हे जे काही दृष्टीस पडतंय आणि जे दृष्टीस पडत नाही ते सर्व कसं त्या ब्रह्माने व्यापलेलं आहे आणि ब्रह्मच सर्व आहे असं सांगणारं ते दर्शन शास्त्र आहे, ते वेदांत दर्शन. तर त्या वेदांत दर्शनवर आद्य गुरु शंकराचार्य भाष्य लिहित होते. ते काय करायचे, आपल्या गुहेमध्ये बसून सकाळपासून सायंकाळ होईपर्यंत त्यांची साधना चाले आणि दररोज त्या वेदांत दर्शनवर ते शरीरशास्त्र शरीर संबंधी भाष्य लिहित असत आणि सायंकाळ व्हायच्या अगोदर त्यांचे जे शिष्य होते, शिष्य मंडळ जे होतं, त्यांना ती व्याख्या शिकवत असत. आणि हा क्रम दररोजचा चाललाय. त्यांच्याकडे अनेक शिष्य होते, त्यामध्ये एक तोटक नावाचे शिष्य होते ज्यांचा उल्लेख आपण आता तोटकाचार्य असा केला. हे तोटकाचार्य जे होते ते इतर शिष्यांच्या मानाने थोडा त्यांचा बुद्ध्यांक कमी होता, त्यांच्याकडे थोडी मूढता जास्त होती, त्यांना त्या व्याख्या ऐकण्यामध्ये सुद्धा फारसा काही रस नसायचा. मात्र त्यांचं एक वैशिष्ट्य काय होतं, तर त्यांचं हृदय जे होतं ते पूर्णपणे गुरुभक्तीने भरलेलं होतं. गुरुशिवाय दुसरं काही दिसतच नाही मला, गुरुशिवाय दुसरं काही नाही. गुरु एक गुरु,
गुरु हेच परब्रह्म, स्वामींनी पण तेच म्हटलं लक्षात घ्या. स्वामीसुत महाराज ज्या वेळेला स्वामीदेवांना भेटायला पहिल्यांदा गेले तेव्हा स्वामींनी त्यांना जो श्लोक सांगितला, काय सांगितला, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरः गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुरेव परब्रह्म असं स्वामी म्हणाले. स्वामी असं नाही म्हणाले गुरु साक्षात परब्रह्म. गुरुरेव परब्रह्म म्हणजे अरे गुरु हेच परब्रह्म. साक्षात्कार बाजूला राहिला, साक्षात्कार बाजूला, गुरु हेच परब्रह्म, दुसरं काही नाही बाबा, असं स्वामीसुत महाराजांना सांगितलं. आणि स्वामीसुत महाराजांनी काय केलं, सद्गुरूंचे शब्द जसेच्या तसे स्वीकारले. होय गुरुरेव परब्रह्म, गुरुरेव परब्रह्म, गुरुरेव परब्रह्म. आणि आपलं जीवन, आपलं आत्मसमर्पण त्यांनी स्वामी चरणी केलं. आणि त्यांच्यासारखा शिष्य स्वामीचा दुसरा कुणी झाला नाही बाबा. का झाला, तर गुरु वचनावर पूर्ण विश्वास, गुरु वचनावर पूर्ण विश्वास. गुरुनी जे सांगितलं ते बाह्य शरीरावर आणि अंतरंगामध्ये जसंच्या तसं स्वीकारलं. आणि गुरु वचनाचाच नाद निनाद त्यांच्या जीवनामध्ये उमटू लागला. आणि पूर्ण जीवन त्याने स्वामीचरणी समर्पित केलं बाबा. म्हणून ते सर्वश्रेष्ठ शिष्य झाले, म्हणून ते सर्वश्रेष्ठ शिष्य झाले. तर त्या बद्रीनाथ धामामध्ये आद्य गुरु शंकराचार्य आपल्या शिष्यांना त्या ब्रह्मसूत्रावरील व्याख्या दररोज सांगताय. त्या तोटकाचार्यांना त्या ऐकण्यामध्ये फारसा रस नसायचा, मात्र तरी देखील आद्य गुरु त्या तोटकाचार्यांना दररोज त्या सायंकाळच्या प्रार्थनेसाठी, त्या शिकवणीसाठी दररोज बोलवत होते. नाही नाही तू यायचंय बाबा. आणि एक दिवस काय झालं, सर्व शिष्य येऊन बसले आहेत, मात्र आद्यगुरु शंकराचार्य शिष्यांना जे मार्गदर्शन करायचे ते काही सुरू करायला तयार नाहीत. ते बाहेर पाहतायत, कोणाची तरी वाट पाहतायत. तर सर्व शिष्य समोर बसलेले आहेत, गुरुंना कसं बोलावं, कोणाचं धाडस होईना की आपण सुरू करा म्हणून. त्यात एक शिष्य होते, ते मात्र थोडस धाडस सोडून म्हणाले, भगवन आपण मार्गदर्शन आरंभ करावं, आपण मार्गदर्शन आरंभ करावं. त्यावेळेला आद्यगुरु शंकराचार्य काय म्हणाले, अरे हो, पण मला माझ्या एका शिष्याची वाट पाहतोय मी. तो त्या सगळ्यांच्या लक्षात आलं कोणाची वाट, कारण तो एकच नव्हता, कारण तो मतिमंद असल्यामुळे सगळे शिष्य जे आहेत ते त्याचा नेहमीच उपहास करायचे, उपहास करायचे. मात्र आद्य गुरुंनी त्याला तसं कधीच पाहिलं नाही, त्यांनी त्याचा अंतरंग पाहिलं होतं. त्या शिष्याने काय म्हटलं गुरुंना, गुरुदेव तो आला काय आणि नाही आला काय सारखंच आहे, त्याला काय फरक पडणार आहे. उपड्या घागरीवर पाणी ओतलं तर घागर काही भरत नाही. मात्र गुरुदेवांच्या एक गोष्ट लक्षात आली की हा शिष्य नम्रपणे माझ्याकडे जरी भाष्य करीत असला तरी त्याचा लक्षार्थ जो आहे तो निश्चितपणे ही इथे उपस्थित असलेली भक्त मंडळी, जी शिष्य मंडळी आहे, त्यांच्या ठाई अभिमान आल्याचं द्योतक आहे. आणि आपल्या शिष्यांचा अहंकार हरण करणारे आदिगुरु शंकराचार्य त्यांनी त्या शिष्यांकडे पाहिलं आणि एक स्मित हास्य केलं, आणि एक स्मित हास्य केलं. आणि त्यांनी आपले नयन मिटून घेतले, डोळे बंद केले आणि त्यांनी ध्यान लावलं. आदिगुरु शंकराचार्यांनी ध्यान लावलं
आणि त्याने पाहिलं, अरे माझा तो प्रिय शिष्य कुठे आहे, कुठे हरवला हा बाळ, कुठे राहिलं हे बाळ माझं। कारण गुरुदेव म्हणजे शिष्यांसाठी आईसारखेही असतात, शिष्य म्हणजे त्यांना त्यांची बाळच वाटत असतात। अरे हा माझा बाळ कुठे राहिला, हा माझा बाळ कुठे राहिला। आधी गुरुजी ध्यान लावलंय आणि ते पाहतात तर काय पाहताय, ते तोटकाचार्य आपल्या गुरुदेवांची वस्त्र धुतायत। काय करतायत, आपल्या गुरुदेवांची वस्त्र धुतायत ते, आणि ते देहभान हरपून गेलेले आहे, त्यांना काही देहभान राहिलेलं नाही। किती वाजले काय तिथे व्याख्यान सुरू होईल काही त्यांना काही लक्षातच नाही त्यांच्या। ते अगदी आनंदात गुरुमय होऊन गुरुंची वस्त्र धुतायत, आणि वस्त्र धुऊन झाली त्याने ती पिळली आणि ती शुभ्र वस्त्र आपल्या खांद्यावर घेतली आणि गुरुदेव इथून ध्यानमग्न होऊन पाहतायत त्याच्याकडे अत्यंत कृपादृष्टीनं, अत्यंत कृपादृष्टीनं गुरुदेवानी त्यांच्याकडे कृपादृष्टीनं पाहिलं। आणि ज्या शिष्याला इतर शिष्य मूढ समजत होते, अज्ञानी समजत होते, त्याच्या ठाई विद्या स्फुरू लागली, ज्ञानाचा उदय झाला, कारण गुरुदेवाने त्याच्याकडे अत्यंत कृपादृष्टीने पाहिलं आणि तो गुरुदेवांविषयी भाष्य करू लागला, गुरुदेवांचं वर्णन करू लागला, गुरुदेवांचं गुणगान करू लागला। आणि त्याच नादामध्ये ते तोटकाचार्य चालत 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 गुरुदेवांच्या दिशेने आले। गुरुदेव बसलेले आहेत समोर, शिष्यवर्ग बसलेला आहे, आणि त्या तोटकाचार्यांच्या मुखातून जे गुरुदेवांचं गुणवर्णन निघत होत ते ऐकून ते शिष्य सुद्धा अचंबित झाले। त्यांच्या लक्षात आले काय चाललंय, काय हे कसं काय शक्य झालं। आणि तोटकाचार्य जसे आले तेव्हा आधी गुरुनी काय केलं, अरे बाळ ये ये, आज तू माझ्या आसनावर बस, आणि आज मी जी व्याख्या लिहिली आहे ब्रह्मसूत्रावर त्या व्याख्येचा अर्थ आज या सगळ्या शिष्यांना तू समजावून सांग। सगळे शिष्य पाहत राहिले, अरे कमाल आहे। आणि एवढंच नाही तर ज्या ब्रह्मसूत्रांवर मी अजून व्याख्या केलेली नाही, मी अजून व्याख्या केलेली नाही, त्या ब्रह्मसूत्रांचा अर्थ आणि त्याची व्याख्या तूच आज करायची। स्वामी भक्त हो, गुरु आज्ञा प्रमाण मानून तोटकाचार्य गुरु चरणाशी येऊन बसले आणि त्यांनी पूर्ण व्याख्या केली। सगळे शिष्य त्याच्याकडे आ वासून पाहतायत आणि ज्या वेळेला व्याख्या पूर्ण झाली, सर्व शिष्य मंडळी जी होती त्यांनी गुरु चरणावर माथा टेकला नव्हे, स्वतःला गुरु चरणावर समर्पित केलं आणि म्हणाले, गुरुदेव गुरुदेव आपली कृपा झाली तर या विश्वामध्ये कोणतीच गोष्ट अशक्य नाही। श्री स्वामी समर्थ स्वागत हो, पूर्ण समर्पण झाल्याशिवाय कुठलीच गोष्ट पूर्ण रूपानं प्राप्त होत नाही हे लक्षात घ्या। भक्तीमध्ये सुद्धा, भगवंताच्या भक्तीमध्ये सुद्धा जोपर्यंत पूर्ण समर्पण होत नाही तोपर्यंत भगवंताचं सुद्धा पूर्ण रूपानं दर्शन घडत नाही, त्याची कृपा प्राप्त होत नाही। आणि त्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट कोणती आहे, तर भगवंतावर आणि गुरुचरणावर गुरुवचनावर पूर्ण विश्वास, कारण विश्वास हा भक्तीचा श्वास आहे। विश्वास नसेल तर भक्ती उदयासच येत नाही, दृढ होण्याचा प्रश्नच नाही, ती उदयासच येत नाही, आणि जे उदय पावत नाही ते दृढ कसं होणार बाबा। आणि म्हणून आपण काय करावं, सदैव श्री स्वामी चरणावर आपली निष्ठा ठेवावी, आपली श्रद्धा ठेवावी, आपला दृढ विश्वास ठेवावा, त्यांच्या नामामध्ये राहावं आणि त्यांच्या
गुणांचं वर्णन करत राहावं श्री स्वामी समर्थ। ते झालं तर त्यांची कृपा काही दूर नाही, कारण ते सदैव आपल्याकडे कृपा दृष्टीने पाहत असतात, आपल्याला त्यांना पाहता येत नाही। ते जमलं की त्यांची कृपा आपल्यावर होते हे कळेल आणि आपण अस्वस्थ होणार नाही, आपण इथे तिथे जाणार नाही। त्यांनी जे वचन सांगितलंय, अनन्या शिंतयंतो माम ये जना परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं। मग आपल्याला अनन्य होता येतं, आपण अनन्य झालो की योगक्षेम ते आपला चालवतात, म्हणजे जे आपल्याला प्राप्त नाही ते प्राप्त करून देतात आणि जे प्राप्त आहे त्याचं सदैव रक्षण करतात। म्हणून आपण काय करावं, त्यांच्या चरणावर लीन व्हावं, अहंकारापासून स्वतःला दूर करावं आणि त्यांच्या नामामध्ये सदैव दंग व्हावं, त्यांच्या नामाचा महिमा जो जो भेटेल त्याला सांगावा। अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, त्यांच्या नामातील सामर्थ्य जो जो भेटेल त्याला सांगावा, कारण आपल्या सांगण्यामुळे एखादा ग्रहस्थ एखादा जीव स्वामी चरणी आला तर निश्चितपणे त्याचं कल्याण आहे आणि त्याचं कल्याण झालं तर 10% तरी आपल्या पारड्यात पडतच। म्हणून हा विचार करून सुद्धा आपण करावं आणि त्यांचं नाम, त्यांच्या नामातील सामर्थ्य, त्यांचे चरण, त्यांच्या चरणातील सामर्थ्य आपण जो जो भेटेल त्याला सांगावं। समोरचा माणूस मला हसतोय का, माझी चेष्टा करतोय का, याचा विचार करायचा नाही। जेवढी चेष्टा होईल आपली तेवढे आपण स्वामी चरणी दृढ होतो आणि तेवढी आपली झोळी जी आहे ती मोठी होते आणि ती सातत्यानं भरत जाते। म्हणून कोणी चेष्टा केली तर लाजायचं नाही। हा मला काय म्हणेल, तो मला काय म्हणेल, हा विषय आपला नाही, तो कधीच आपण आपला करू नये। श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा आपल्याला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि श्री स्वामी समर्थ देवांना अत्यंत भक्तियुक्त अंतकरणानं प्रार्थना, स्वामी आपल्या सर्व भक्तगणांवर आपण आपली पूर्ण कृपादृष्टी ठेवा। स्वामी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा दिवस आपल्या भक्तगणांच्या जीवनामध्ये, आपल्या मठामध्ये खरंतर नेहमी जागा अपुरी पडायची, मात्र आता या कोरोनाच्या महामारीमुळं विश्वामध्ये सर्वत्र हाहाकार माजलाय स्वामी, सर्व जीव अस्वस्थ आहेत, जीवनाशी त्यांची अटीतटीची लढाई चालली स्वामी। तर या महामारीला आपण आता नेष्टनाबूत करा, तिला दूर करा, कायमची दूर करा आणि आपल्या सर्व भक्तगणांना आपण उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करा स्वामी, त्यांच्या सकल मनोकामना परिपूर्ण करा। आपल्या सर्व भक्तगणांना आपण आपल्या चरणाशी आणा स्वामी, त्यांच्यावर पूर्ण कृपेचं छत्र धरा, त्यांच्याकडून आपल्या नामाचा जयघोष करून घ्या आणि निरंतरपणे आपली चरणसेवा त्यांच्याकडून करून घ्या, अशी आपल्या चरणाची नम्र प्रार्थना आहे स्वामी। श्री स्वामी समर्थ।